ऐकताय दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। ओतूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये रात्र गस्त आणि नाकाबंदी दरम्यान पहाटे 4:30 सुमारास मोनिका चौक ओतूर येथे आळेपाठा बाजूकडून कल्याण मुंबई बाजूकडे जाणाऱ्या वाहनांमध्ये 800 किलो वजनाचे कत्तल केलेले जनावरांचे गोमांस मिळून आले। या प्रकरणी ओतूर पोलिसांनी वाहन चालकाला अटक केली असून त्याच्याकडून 4,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। ओतूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये रात्र गस्त आणि नाकाबंदी दरम्यान पहाटे 4:30 सुमारास मोनिका चौक ओतूर येथे आळेपाटा बाजूकडून कल्याण मुंबई बाजूकडे जाणाऱ्या टाटा इंटा टेम्पो नंबर MH3CV8216 या वाहनाची तपासणी केली असता सदर टेम्पोच्या पाठीमागील पॅकबंद बॉडीमध्ये 800 किलो वजनाचे कत्तल केलेले जनावरांचे गोमांस मिळून आले असून त्याबाबत टेम्पो ड्रायव्हर मोहम्मद रिजवान फकीर मोहम्मद कुरेशी राहणार कुर्ला पूर्व मुंबई आणि क्लीनर अलीग आसिफ शेख राहणार गोवंडी मुंबई यांच्याकडे विचारपूस केली असता सिन्नर जिल्हा नाशिक येथून गोवंडी मुंबई येथे वाहतूक करून घेऊन जात असल्याचे सांगितले आहे। त्याप्रमाणे सदर कारवाईमध्ये 1,60,000 रुपये किमतीचे कत्तल केलेले 800 किलो वजनाच्या जनावरांची गोमांस आणि 2,50,000 रुपये किमतीचा टाटा इंद्रा नंबर MH3CV8216 टेम्पो असा असून 4,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदर इसम यांच्या विरुद्ध ओतूर पोलीस ठाण्यास गुन्हा रजिस्टर नंबर 139/2023 महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 कलम 5C9A9B प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नमूद इसम यांना गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली असून दाखल गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक SV कांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार NB गोराणे आणि बक्कल नंबर 2065 हे करीत आहेत। सदरची कारवाई श्री अंकित गोयल पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, श्री मितेश घट्टे अप्पर पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, श्री मंदार जवळे उपविभागीय पोलीस अधिकारी जुन्नर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक SV कांडगे, पोलीस AC केरूरकर, पोलीस शिपाई MS राठोड बक्कल नंबर 1117, पोलीस नाईक DR पालवे बक्कल नंबर 228, पोलीस नाईक ND बांबळे बक्कल नंबर 2215, पोलीस नाईक JM सापते बक्कल नंबर 543, पोलीस शिपाई SC भोसले बक्कल नंबर 2350, पोलीस मित्र मडके शिंदे अस्लम शेख यांनी केले आहे। संध्यालाईसाठी प्रतिनिधी नयन डुमरे ओतूर। महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।